नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सविता सचिन क्षीरसागर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उझर्डे, तालुका वाई, जिल्हा सातारा। मी आज तुम्हाला रांगोळी काढायला शिकवणार आहे। रांगोळीमध्ये आज मी 2 ते 3 प्रकारची फुलं कशी काढायची, रेखीव पद्धतीने कशी काढायची, त्यात आकर्षक रंग कसे भरायचे हे मी तुम्हाला आता शिकवणार आहे। बघा, आता हा आपल्याला असा गोल काढून घ्यायचा आहे। बघा, हे बरोबर उभी रेष, यालाही बरोबर उभी रेष काढायची, तशीच अगदी अशी ही आडवी रेष काढायची आहे। त्यानंतर तिरक्या रेषा काढायच्या आहेत, ही तिरकी आणि त्याला बरोबर समांतर समोर त्याच्यासमोर बरोबर अशी तिरकी रेष काढायची आहे। परत ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक, अशा प्रोपोर्शन अगदी योग्य आलं पाहिजे। म्हणजे सुरुवातीला अधिकचं चिन्ह आणि मग गुणिलेचं चिन्ह अशा पद्धतीने काढलं तर ह्या पाकळ्या जवळपास सारख्या रंगाच्या सारख्या आकाराच्या येतात। मग यामध्ये आपण पाकळ्या प्रत्येक ह्या अशा आकाराच्या काढू शकतो। असा शेप घ्यायचा प्रत्येक पाकळीचा। अशा प्रकारे हे फूल असं पूर्ण करायचं आहे। दुसरा एक गोल काढलेला आहे। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच अधिकचं चिन्ह पूर्ण करायचं आणि नंतर ह्या तिरक्या रेषासुद्धा देऊन बरोबर समोरासमोर काढले ना तर ते प्रपोर्शन। या पाकळ्या आपण अशाही घेऊ शकतो। अशा पद्धतीने आपण तिसरंही फूल काढू शकतो। आता ह्या पद्धतीने ह्याच्या पाकळ्या आपण वेगळ्या पद्धतीने काढू शकतो। असं काढायचं नाही, बरोबर सेंटरला, म्हणजे थोडक्यात इथं एक सेंटर पॉइंट घ्यायचा आणि हे त्याला असं जोडायचं। असा सेंटर पॉइंट घेऊन त्याला आपण असं हे जोडू शकतो। रंग भरणार आहोत, पिवळा कलर मी मध्ये देते। लाल कलर नाही, पहिल्यांदा बॉर्डर करून घेतोय आपण अशी। बघा, अशा पद्धतीने आधी बॉर्डर करून घ्यायची आणि मग आतमध्ये रंग भरायचा आहे। काढू शकतो, किंवा तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने पानही त्याला काढू शकता आणि ते पाहू शकता। म्हणजे कोणाला जर अशी डिझाईन नको असेल तर ही फक्त पाने सुद्धा काढून तुम्ही रंगवू शकता। उभ्या रेषा सुद्धा देऊ शकतो, त्याने थोडासा इफेक्ट येणार आहे आपल्या फुलांना। जांभळ्या घ्या, पिवळ्या घ्या, कुठलाही कलर तुम्ही वापरू शकता। यामध्ये आपण अशा छोट्या अजून पाकळ्या काढू शकतो। आता मी फक्त तुम्हाला एकच पाकळी रंगवून दाखवते, तुम्ही राहिलेल्या बाकीच्या कव्हर करू शकता आणि तुमच्या पद्धतीने तुमच्या आयडियानुसार तुम्ही याच्यामध्ये रंग भरू शकता। आधी पहिल्यांदा बॉर्डर करून घ्यायची आणि जसा आकार आहे त्या पद्धतीने आपण त्याच्यात रंग भरायचे। एकच पाकळी रंगवून दाखवते, तुम्ही बाकीच्या पूर्ण करू शकता। सेम काढून घ्यायचा आहे।
आमच्या पाकळ्यांना. यामध्ये आपण येरश राहता याला आपण अशी पानं काढू शकतो. पण रंगवायची आहेत.